बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देश योगेश शिले म्हणाले की जेव्हा आरती करताना भोंग्यावर नमाज वाचला जातो तेव्हा मशिदीच्या भोंग्यावर कुठल्याही प्रकारचा विरोध दर्शवला जात नाही, तर गृहमंत्री हिंदूंसाठी आणि मुसलमानांसाठी वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. सुलतानशाही होती तेव्हा हिंदूसाठी जिजिया कर होता, आता सत्तेत बसलेले सुलतान हिंदूसाठी जिजिया कायदे बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ता योगेश चिदे यांनी दिली. नमस्कार. आत्ताच माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषद संपली, त्याच्यात त्यांनी म्हटलं की प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी भूमिका घेणार नाही. इकडे माननीय गृहमंत्री असं सांगत होते आणि तिकडे आमचे एक रेल्वे पोलीस बंधू आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी नमाजाच्या वेळी लाऊडस्पीकरवरती गाणी लावली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना, समाजासाठी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी भूमिका घेणार नाही, मग हिंदूंना वेगळी भूमिका आणि मुसलमानांसाठी वेगळी भूमिका, हा दुटप्पीपणा का करताय आपण? हिंदूंच्या आरत्यांवेळी नमाज ज्यावेळी लागतात, अजान दिली जाते, त्यावेळी त्या मशिदी विरोधात आपण कधी गुन्ह्यांची नोंद नाही केली? अनधिकृत मशिदींवरती जे भोंगे आहेत ते काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्या आदेशाचं पालन आपल्याकडून केलं जात नाहीये. तिथे आपण कुचकामी भूमिका आपली मांडताय, कमकुवतपणा दाखवताय आपला, आणि हिंदूंच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मात्र आपला कायदा ज्या पद्धतीने फडफडतोय ना, हे खरं तर सर्व हिंदूंना आश्चर्यजनक आहे. पूर्वी ज्यावेळी सुलतानशाही होती महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी या सुलतानांनी हिंदूंच्या विरोधात जिजिया कर बसवला होता, आणि आजचे हे जे सुलतान आहेत, ही जी सत्ता आहे ना सुलतानांची, यांनी हिंदूंच्या विरोधात जिजिया कायदे बसवलेले, याच्यासारखं दुर्भाग्य नाही. बॉसने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.